पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतूचं उद्घाटन करण्यात आलंय. हा सागरी सेतू MTHL म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणून ओळखला जाणार आहे. देशातल्या सगळ्यात लांब अशा या सागरी सेतूची गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई आणि नवी मुंबईकरांना प्रतीक्षा होती. अखेर 13 जानेवारीपासून हा सीलिंक प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. पण हा सीलिंक नेमका आहे काय, त्याचा नेमका फायदा कसा होणार, सीलिंकवरून जायचा खर्च किती असणार, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात पहिला प्रश्न, हा सीलिंक नेमका आहे कसा. मुंबईतील शिवडी आणि नवी मुंबईतील चिरले, न्हावाशेवा या ठिकाणांना जोडणाऱ्या या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकची एकूण लांबी 21.8 किलोमीटर इतकी आहे. समुद्रावरून 16.5 किलोमीटर तर जमिनीवरून 5.5 किलोमीटर अशी या लिंकची रचना आहे. समुद्रावर बांधण्यात आलेला भारतातला पहिला तर जगातला 12वा असा हा सगळ्यात लांब सी लिंक आहे. तब्बल 14,000 कामगारांपेक्षा जास्त कामगारांनी या सी लिंकच्या उभारणीसाठी काम केलंय. डाव्या आणि उजव्या बाजूला 3-3 लेन असलेला हा 6-लेन सी लिंक आहे. तसंच या सी लिंकवर एक आपत्कालीन लेन सुद्धा तयार असणार आहे. चांगली कनेक्टिव्हिटी देण्यासाठी या सी लिंकवर काही इंटरचेंज रस्ते सुद्धा आहेत. नवी मुंबईच्या बाजूला शिवाजीनगर, जासई आणि चिरले या ठिकाणांसाठी इंटरचेंज देण्यात आले. दररोज 70,000 वाहनं या सीलिंकवरून धावणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. दुसरा प्रश्न, सीलिंक बांधण्यासाठी आलेला खर्च आणि वापरलेली टेक्नॉलॉजी कोणती. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजेच MMRDAच्या माध्यमातून हा सीलिंक बांधण्यात आलाय. हा सीलिंक बांधण्यासाठी अद्ययावत टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलाय. या सागरी सेतूचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या बांधकामासाठी 1,65,000 टन स्टील, 96,250 टन स्ट्रक्चरल स्टील, 8,30,000 क्युबिक मीटर काँक्रीटचा वापर करण्यात आलाय. हा सेतू अधिकाधिक मजबूत करण्यासाठी MMRDAने अत्याधुनिक आणि परदेशी ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक म्हणजेच OSD तंत्रज्ञानाचा वापर केलाय. OSD या परदेशी तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच भारतात या प्रकल्पात वापर करण्यात आलाय. या टेक्नॉलॉजीमुळे सीलिंकला चांगली मजबूती मिळाली आहे. 21.8 किलोमीटर लांबीच्या सागरी सेतूत 70 ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक आहेत. 160 ते 180 मीटरचे स्पॅन यात बसवण्यात आले, त्यामुळे मच्छीमारांना आपल्या बोटी समुद्रात नेणं सहज शक्य होणार आहे. तर OSD मुळे पुढील 100 ते 150 वर्ष या सागरी सेतूला कोणताही धोका निर्माण होणार नाही असं म्हटलं जात आहे. भारतात पहिल्यांदाच या OSD चा पूल बांधण्यासाठी वापर करण्यात आलाय. 84,000 टन वजनाचे एकूण 70 डेक यात असून त्यांचं वजन सुमारे 500 बोईंग विमानांच्या वजना इतकं आहे. 17 Eiffel Tower च्या वजना इतक्या म्हणजेच सुमारे 17,000 मेट्रिक टन वजनाच्या सळ्यांचा वापर सीलिंगसाठी करण्यात आलाय. पृथ्वीच्या परिघाच्या 5 पट म्हणजेच 48,000 किलोमीटर लांबीच्या केबल्स या सीलिंकवर वापरण्यात आल्या. या सागरी सेतूसाठी 18,000 कोटी रुपये असा मूळ खर्च अपेक्षित होता, पण त्यात वाढ होऊन 21,000 कोटींपेक्षा जास्त खर्च झाल्याचं सांगण्यात येत आहे. टाटा, लार्सन अँड टुब्रो, जपानमधील IHR कॉर्पोरेशन यासारख्या कंपन्यांच्या टेक्नॉलॉजीजचा वापर सीलिंकच्या उभारणीसाठी करण्यात आलाय. तिसरा प्रश्न म्हणजे अटल सेतूवर कोणत्या वाहनांना परवानगी असणार आणि त्यांच्यासाठी स्पीड लिमिट किती असणार. या ट्रान्स हार्बर लिंकवर कार, टॅक्सी, हलकी वाहनं, मिनी बस आणि 2XL बसेससाठी 100 किलोमीटर प्रति तास असं स्पीड लिमिट असणार आहे. तर सीलिंकवर एंट्री आणि एक्झिट करताना गाडीचा वेग 40 किलोमीटर प्रति तास असा असेल. दुचाकी, ऑटोरिक्षा, ट्रॅक्टर या वाहनांना सीलिंकवरून प्रवास करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. विशिष्ट अंतरावर स्पीडोमीटर्स लावण्यात आल्यामुळं प्रवाशांना आपल्या वाहनाचा वेग आणि दिलेली मर्यादा लक्षात येईल. पुलावर काही ठिकाणी 100 किलोमीटर प्रति तास तर काही ठिकाणी 80 आणि 60 किलोमीटर प्रति तास अशी स्पीड लिमिट निश्चित करण्यात आली आहे. अटल सेतूवर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेच्या अंतर्गत सागरी सेतूवर सुमारे 400 कॅमेरे बसवण्यात आले, त्यामुळे स्पीड लिमिटचं उल्लंघन करणारी वाहनं या कॅमेऱ्यात काही सेकंदात कैद होणार आहेत. चौथा प्रश्न आहे, सीलिंकवरून जाण्यासाठी टोल किती भरावा लागणार. MMRDAकडून नेमण्यात आलेल्या समितीने सीलिंकवर कारसाठी 500 रुपये, मिनी बससाठी 800 रुपये, बस ट्रकसाठी 1,660 रुपये तर अवजड वाहनांसाठी 2,600 रुपये टोलची शिफारस केली होती. पण त्याला विरोध झाल्यानंतर टोल चार्जेस थोडे कमी करण्यात आले. आता अटल सेतूवर 1-वे ट्रीपसाठी 250 रुपये तर राऊंड ट्रीपसाठी 375 रुपये इतका टोल कारसाठी आकारण्यात येणार आहे. मिनी बससाठी 400 रुपये, बस आणि ट्रकसाठी 830 रुपये, अवजड वाहनांसाठी 1,300 रुपये तर अतिअवजड वाहनांसाठी 1,555 रुपये असे दर निश्चित करण्यात आले. तसंच रेग्युलर ट्रॅव्हल करणाऱ्यांसाठी पासची सुविधासुद्धा देण्यात आली आहे. डेली पास 625 रुपये तर मंथली पास 12,500 रुपये इतका असणार आहे. टोल चार्जेस जास्त असल्यामुळं या सीलिंकला प्रवाशांची फारशी पसंती मिळणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. पण वेळ आणि इंधनावर मोठ्या प्रमाणावर होणारा खर्च वाचणार असल्यामुळं लोक नक्कीच या सीलिंकचा वापर करतील असं MMRDAकडून सांगण्यात येत आहे. सीलिंकवर टोल वसुलीसाठी पारंपरिक टोल सिस्टमपेक्षा ओपन रोड टोल सिस्टमचा वापर करण्यात येणार आहे. या सिस्टममध्ये रस्त्यांवर ठराविक ठिकाणी
अत्याधुनिक कॅमेरे लावण्यात येतात. हे कॅमेरे धावत्या वाहनांच्या नंबर प्लेट स्कॅन करतात. त्यानंतर तात्काळ संबंधित वाहन चालकांच्या किंवा मालकाच्या बँक खात्यातून टोलची रक्कम कट केली जाते. त्यामुळे वाहनांना टोलसाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागणार नाही. पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ह्या सीलिंगचा फायदा कसा होणार. मुंबई नवी मुंबई आणि रायगडला जोडणारा MTHL हा सगळ्यात महत्त्वाचा सीलिंग आहे. ह्यामुळे मुंबई ते नवी मुंबई हे 2 तासांचं अंतर फक्त 20 मिनिटात कापणं शक्य होणार आहे. मुंबईहून नवी मुंबई, पनवेल, उरण या ठिकाणी जाण्यासाठी बोटीनं किंवा हायवे मार्गे जावं लागतं. पण या सीलिंकमुळं थेट शिवडीवरून नवी मुंबई गाठणं सोपं होणार आहे. कामाच्या निमित्तानं मुंबईत येणाऱ्यांची संख्या मोठी असताना मुंबईतून नवी मुंबईत जाण्यासाठी किंवा नवी मुंबईतून मुंबईत येण्यासाठी प्रवाशांना 1.5 ते 2 तासांचा वेळ लागतो. पण या सीलिंकमुळं हा वेळ वाचणार आहे. तसंच या सीलिंकमुळं मुंबई पुणे आणि मुंबई गोवा मार्गावरचं अंतरसुद्धा कमी व्हायला मदत होणार आहे. मुंबईहून पुण्यात जाण्यासाठी ईस्टर्न फ्रीवेवरून सायन पनवेल मार्गे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर जावं लागतं. त्यामुळे मुंबई पुणे प्रवासाला 3 ते 3.5 तास लागतात. पण या सीलिंकमुळं हाच प्रवास निम्म्या वेळेत म्हणजेच अवघ्या 90 मिनिटांवर येण्याची शक्यता आहे. फ्रीवेवरून शिवडीसाठी एक्झिट घेतल्यावर या सीलिंकवरून चिरले पळसपे फाट्याला जाता येईल. या फाट्यावरूनच मुंबई पुणे एक्सप्रेसवेसाठी एक्झिट देण्यात आली आहे. तसंच मुंबई गोवा प्रवासाचं अंतरसुद्धा ह्या सीलिंकमुळं 11 तासांवरून 9.5 तासांवर यायला मदत होणार आहे. ट्रॅफिक फ्री प्रवासामुळं प्रवाशांचे वेळेसोबतच इंधनासाठी लागणारे पैसेसुद्धा वाचायला मदत होणार आहे. सीलिंकवर नवी मुंबईतल्या शिवाजीनगर इंटरचेंजमुळं प्रस्तावित कोस्टल रोडद्वारे नवी मुंबई विमानतळ आणि JNPT पोर्टला कनेक्टिव्हिटी मिळते. तसंच जासई इंटरचेंजमुळं पनवेल उरण राज्यमार्गाला कनेक्टिव्हिटी मिळायला मदत होणार आहे. सहावा प्रश्न येतो तो म्हणजे सुरक्षेसाठी असलेल्या उपाययोजना कोणत्या. MTHL वर वाढते अपघात टाळण्यासाठी काही उपाययोजनासुद्धा करण्यात आल्या आहेत. सीलिंकवर AI पॉवर्ड कॅमेरे बसवण्यात आलेत, ज्यांच्या मदतीनं अपघात झाल्यानंतर त्याची माहिती तातडीनं कंट्रोल रूमला मिळेल, जेणेकरून अपघातस्थळी जाऊन जखमींना तातडीनं मदत मिळू शकते. अपघात झाल्यावर जखमींना ताबडतोब रुग्णालयात नेण्यासाठी इमर्जन्सी रेस्क्यू लाईनसुद्धा तयार करण्यात आली आहे. तसंच अँटी क्रॅश बॅरियर्स असलेली AI आधारित ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीमसुद्धा सीलिंकवर लावण्यात आली आहे. सातवा प्रश्न, पक्ष्यांच्या अधिवासाचं जतन करण्यासाठी काय प्रयत्न करण्यात आले. सीलिंग बांधताना फ्लेमिंगो आणि पक्ष्यांच्या अधिवासाचासुद्धा विचार करण्यात आला आहे. या सीलिंगचा काही भाग फ्लेमिंगो संरक्षित क्षेत्र आणि भाभा अणुसंशोधन केंद्रातून जात असल्यामुळं शिवडीपासून 8.5 किलोमीटरपर्यंत एक नॉईज कंट्रोल डिव्हाइस बसवण्यात आलं आहे. यामुळे या क्षेत्रातले फ्लेमिंगो आणि इतर पक्ष्यांना गाड्यांच्या आवाजाचा त्रास होणार नाही. तसंच भूकंप, चक्रीवादळ, वाऱ्याचा दाब आणि भरती ओहोटीच्या इफेक्टमध्ये टिकून राहण्यासाठी सुद्धा ही AI मॉनिटरिंग सिस्टम सीलिंगवर बसवण्यात आली आहे. आठवा प्रश्न आहे, सीलिंगच्या उभारणीसाठी कधीपासून प्रयत्न करण्यात आले. हा सीलिंग प्रोजेक्ट राज्यातला मोस्ट अवेटेड सीलिंग आहे. मुंबईला उरणच्या मुख्य भूमीला जोडण्यासाठी सगळ्यात आधी 1960 अशा प्रकारच्या सीलिंगची शिफारस पहिल्यांदा समोर आली होती. 2004 या प्रोजेक्टसाठी टेंडर काढून पहिल्यांदा प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर 2005 अंबानी समूह आणि लार्सन अँड टुब्रोकडून या प्रकल्पाच्या उभारणीसाठी इच्छा दर्शवण्यात आली. पण त्यावेळी काही यश आलं नाही. त्यानंतर 2015 MMRDAला रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून या सीलिंगच्या उभारणीसाठी परवानगी देण्यात आली. त्यानंतर लगेचच December 2016 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रकल्पाची कोनशिला बसवण्यात आली आणि आज त्यांच्याच हस्ते या सीलिंगचं उद्घाटन होत आहे. नवा प्रश्न येतो तो म्हणजे हा सीलिंग बांधताना कोणती आव्हानं समोर होती. अनेक आव्हानांचा सामना हा सीलिंग तयार करण्यासाठी करावा लागला. सीलिंगसाठी प्रकल्प बाधितांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणं, सागरी मार्ग असल्यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले. तसंच भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर, मुंबई पोर्ट ट्रस्ट, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट सारख्या संवेदनशील भागावरून हा सीलिंग जात असल्यामुळं सुरक्षेच्या दृष्टीनं काळजी घेणं हे अत्यंत मोठं आव्हान हा सीलिंग बांधताना होतं. तसंच कोविड संकटामुळे सुद्धा या सीलिंगचं काम लांबणीवर पडलं होतं. दहावा आणि शेवटचा प्रश्न म्हणजे या सीलिंगचा व्यापारी दृष्टीने फायदा कसा होणार. मुंबई नवी मुंबईला जोडणाऱ्या या सीलिंकमुळं MMR रिजनसाठी एक चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तसंच नव्यानं तयार होत असलेल्या नवी मुंबई विमानतळाला सुद्धा या सीलिंकमुळे जोडणं शक्य होणार आहे. नवी मुंबई जवळच नैना या नावानं 3री मुंबई निर्माण करण्यात येते. त्यामुळे या प्रस्तावित मुंबईसाठी हा सीलिंक मुख्य वाहतुकीचा मार्ग असणार आहे. या सीलिंकमुळं मुंबई आणि नवी मुंबई जवळ आली आहे. त्यामुळे औद्योगिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून सुद्धा या सीलिंगचं फार मोठं महत्त्व आहे. नवनवीन उद्योग आणि गुंतवणुकीसाठी चालना द्यायला हा सीलिंग महत्त्वाचा रोल निभावणार आहे. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा एक सर्वोत्तम नमुना म्हणून अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतूकडे पाहिलं जात आहे. आता या सीलिंगचं उद्घाटन झालं असलं तरी सीलिंगवरचे टोल चार्जेस हे खूपच जास्त आहेत. त्यामुळं प्रवाशी याकडे पाठ फिरवतात का असा एक प्रश्न उद्भवतोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.